तर सर्वप्रथम माझ्याकडे कथा घेऊन जेव्हा रामदास फुटाणेजी आले, तर रामदासजींनी जी कथा मला ऐकवली ती मला अत्यंत आवडली. त्याच्यात मुख्यतः म्हणजे त्यांनी दोनच वाक्य मला सांगितले की एक ओबीसी सरपंच आहे, रिझर्वेशनमुळे सरपंच झालेला शेतकरी गरीब आहे, आणि त्याला दोन मुलं आहेत, आता त्याला तिसरं मूल होणार आहे, आणि नियम असं म्हणतं की जर तिसरं मूल झालं तर सरपंचपद जाईल. तर सरपंचपद टिकवावं आणि समाजकारण, राजकारण आणि समाजाप्रती आपली जी काय एक त्यांची ड्युटी आहे ती निभावावी, त्यांनी कर्तव्य निभवावं की परिवाराकडे पाहून ते पाडावं, आपलं ते टिकवावं की त्यांनी पाडावं, हा जो आहे द्वंद्व, हा डिलेमा जो आहे, ह्या इंटरेस्टिंग सब्जेक्टवरती मी हा चित्रपट करायचं हे नक्की केलं. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रामदास फुटाणे एक व्यक्ती म्हणून, एक विश्वासू माणूस म्हणून, की त्यांच्या माध्यमातून आणि त्यांना जेवढी तेवढं त्यांचं जेवढं ज्ञान आहे समाजकारण आणि राजकारणाचं महाराष्ट्राच्या बाबतीत, ते मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, आणि त्यामुळे मी हे त्यांनीच करावं असं एक हट्ट केलं आणि त्यांच्या माध्यमातून हे चित्रपटाचं उगम झाला आणि आम्ही करायचं ठरवलं. मग त्यानंतर आम्ही कास्टिंगसाठी परफेक्ट उपेंद्र लिमये आणि वीणा जामकर, मोहन आगाशे, किशोर कदम असे ह्या चार व्यक्तींची जी मुख्य भूमिका आहे त्यांची आम्ही निवड केली. आणि खरं सांगतो म्हणजे त्यांच्याकडनं इतकं शिकण्यासारखं आणि इतकं चांगलं होतं सगळं की खूप त्यांनी आम्हाला म्हणजे सहकार्य, एक माणूस म्हणून सुद्धा इतके उत्तम लोक आहेत, असं नाही नुसतं अभिनय आणि हा विषय नाही, पण माणूस म्हणून सुद्धा अतिशय उत्तम लोक आहेत. हा माझा पहिलाच अनुभव आहे, तरी त्या अनुभवाला मला मी खरं तेवढा लकी आहे की मला हे सगळ्यांकडनं एवढी चांगली साथ मिळाली आणि त्यांनी इतकं म्हणजे योग्य काम आहे सगळ्यांचं की म्हणजे त्या भूमिकेला न्याय दिलेला आहे सगळ्यांचं, कारण सगळ्यांची स्वतःची माहिती आणि ज्ञान त्या बाबतीतलं खूप म्हणजे डेप्थ आहे त्यांना सगळ्यांना. तो एक विषय आहे. 4 मार्चला आपण हा चित्रपट रिलीज करत आहोत, तर आपण सर्वांनी पाहावा. सरपंच भगीरथ शिवकुमार लाड प्रोडक्शन्सच्या वतीने प्रेझेंट होत आहे आणि संभाजी भगत ह्यांचं ह्याच्यात उत्कृष्ट म्युझिक त्यांनी दिलेलं आहे. हो, शरद पवारांनी आणि सुशीलकुमार शिंदेंनी सुद्धा आपली एक भूमिका रिझर्वेशनच्या बाबतीतली ह्या चित्रपटातनं सादर केलेली आहे. नमस्कार, पहा सरपंच भगीरथ 4 मार्चला.